शहर की ताजा खबरें देखने के लिए इन न्यूज़ को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूले एम आर डी वाहतुक तो विभाग ने ऑटो को लगाए क्यू कोड अब यात्री रहेंगे सुरक्षित शहर के बढ़ते आबादी को देखते यात्रियों की सुरक्षा का जिम्मा पुलिस पर होता है यातायात के दौरान यात्रियों के साथ कुछ अनहोनी हुई तो चालक का पता लगाना मुश्किल होता है अब यह मुश्किल नहीं होगी नागपुर यातायात पुलिस ने अब यात्रियों के सुरक्षा के लिए ऑटो व प्रवासी वाहन में क्यू कोड लगाने का संकल्प लिया पुलिस आयुक्त तो डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय के आदेश पर नागपुर शहर में 20,000 हजार ऑटो व प्रवासी वाहनों पर क्यू कोड लगाने का अभियान चलाया जा रहा है सोमवार को एम यातायात विभाग के पी संजय जाधव ने क्यू कोड लगाने का शुभारंभ किया पहले दिन ही करीब सौ ऑटो के सीट पर आर कोड का स्टिकर लगाया चालक व प्रवासियों को इसकी जानकारी दी इस मौके पर पीएसआई किशोर गवई विलास कोकाटे बालू चौहान मिलीन कोल्ले उपस्थित थे शहर के हर वाहनों का सर्वे कर क्यूआर कोड लगाकर यात्रियों को सुरक्षा प्रदान करने का संकल्प यातायात पुलिस ने किया यात्रियों की सुरक्षा के लिए क्यू कोड ऑटो की सीट आरोप लगाया जाएगा यात्री स्टिकर कोड को स्कैन कर जानकारी हासिल कर सकते है यह जानकारी एम यातायात विभाग के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय जाधव ने दी है अब नागरिक ने ऑटो के अंदर प्रवेश करते ही क्यू कोड को स्कैन करना होगा कुछ परेशानी होगी तो अपनी शिकायत पुलिस को करने का आह्वान जाधव ने किया ऑटो चालकों ने भी इस मुहिम की सराहना की है मैं संजय जाधव पुलिस निरीक्षक एम आई डी सी नागपुर शहर मान्य पुलिस आयुक्त सर डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय साहब अन पुलिस उपायुक्त विक्रम साहि सर या अथक ने नागपूर शहरामधील वाहतुकीचे जे वीस हजार रिक्षा आहेत त्यांना क्यू आर कोड स्वरूपात बार कोड या स्वरूपात त्या सर्वांची माहिती गोळा करून त्याचे स्टिकर उपलब्ध करून दिलेले आहेत हे सर्व करण्यामागे हेतू हाच आहे की ज्या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम असते त्या देशामध्ये पब्लिक हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करतात आणि त्यामुळे पब्लिक त्यामुळे प्रायव्हेट वाहनं ही क रस्त्यावर कमी उतरून अपघाताचं प्रमाण कमी होतं तसंच डिझेल पेट्रोल अशा ह्याचंसुद्धा प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे निर्यात कमी होते आणि त्याचा प्रभाव आपल्या अर्थ इकॉनॉमीवर चांगला होतो त्यामुळे पब्लिक व्यवस्था ही ट्रान्सपोर्ट व्यवस्था अतिशय चांगली करण्याकरता आज रोजी प्रत्येक कर्म वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याकरता आणि त्यांना ती माहिती आपण कुठल्या वाहनाने आपण वाहतूक करत आहोत आणि त्यामुळे क्यू आर कोड स्वरूपात ते जिथे पब्लिक बसतं पाठच्या सीटवर त्यांच्यासमोरच हे स्टिकर लावण्यात आलेलं आहे आनंद मानकर मी टायगर ॲटो संघटना दक्षिण विभा दक्षिण पश्चिम विभागाचा महासचिव आहे स डॉक्टर नागपूर शहराचे पोल कमिशनर साहेब डॉक्टर उपाध्या भूषण कुमार उपाध्याय अतिशय त्यांनी आणि योजना ही राब राबविली आहे जेणेकरून प्रवाशांना सुरक्षेची भावना ठेवून आमच्या ॲटोत ते प्रवास करतील आणि जे स स्यू आर बारकोड दिलेला आहे एखाद्या वेळेस पॅसेंजर जर जर सामान राहून गेलं आणि त्यांनी आमचा क्यू आर कम आ, कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवला तर त्याच्यात त्या त्यांना ते, फा फायदा होईल आणि त्या क्यू आर कोडमुळे आमचा ॲटो चालकाचाही धंदा हा वाढेल आणि अवैध वाहनांना आळा बसेल ट्राफिक विभागाचे पोलिस निरीक्षक एम आय डी सी ट्रॅफिक विभागाचे संजयजी दास जाधव यांनी आम्हाला आज बोलवून आमच्या ॲटो ॲटोला क्यू आर ब कोट लावून दिला है। मी त्याचे आपला टायगर ऑटो रिक्षा संघटनेकडून मनपूर्वक त्यांचे आभार मानतो इन बी सी न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट